इतकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. राईट वरती मारा करतोय तो योगेश केसरकर. पहिलं षटक पॉवर प्लेच हाताळताना योगेश. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. व्हाईटच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 3. आणि आता मात्र चेंडूला सण मारित केलाय. चेंडू जातोय शिवारेचे पार चौकार. चांगली नजाकत तसं पेश करणारा फटका होता, प्रहार होता. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 7. चांगलं गोलंदाजी, चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळतंय अनिकेत मानेच्या रूपानं. ठाणोबा विठलाही संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतंय. आता कृष्णा गुरव असेल, ऋषी कोकरे असेल, सुरेश कोटकर असेल, महेश चाचे, सागर डाकरे असेल. आणि आता मात्र पाहायचंय पुनश्चा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. खरोखरच आपण सकाळच्या सत्रापासून पाहत आलोय, ज्यांनी ज्यांनी प्रथमता क्षेत्ररक्षण घेतलं त्यांनी मात्र आपला विजयाचा मार्ग सुकर करून ठेवला. खरोखरच प्रतिस्पर्ध्याला झुंज द्यावायची असेल तर तुम्हाला तितकी तोलामोलाची धावसंख्या उभी करावी लागेल. मर्यादित 5 षटकांचे आपण सामने खेळतोय. संघासाठीच दुसरा षटक पॉवर प्लेच हाताळतो तो नंदू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 11. सह्याद्री क्रिकेट लीग 2024 पर्व 6 पाहायला मिळते. आणि आता मात्र चेंडूला सन्मानित केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार. बॅक टू बॅक पुनश्चा एकदा चेंडू सीमारेषे पार षटकार. 6 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 23.
पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना गोलंदाजी ट्रॅकवर नंदू, बॅक टू बॅक दोन षटकार आले, परंतु तिसऱ्या चेंडूला मात्र धावांना रोक लावलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार, चार धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 27. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. तीन धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी, तीन धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 30. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 30. संघासाठीचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो तो योगेश. पाहूया योगेश किती धावांना रोक लावण्याची कामगिरी करेल ते. ओपनर स्ट्रायकर फलंदाज दत्ता आणि संजय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी, एका धावेने संघाचं धाव फलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 31. आणि थोडस कुठं असं मिसफील्ड पाहायला मिळालं. चेंडू जातो सीमारेषे पार चौकार, चार धावेने संघाचं धाव फलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 35. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. दोन धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी, दोन धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 37. पुनश्च एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते, धावफलक स्थिरावलाय. आतापर्यंत जवळजवळ तिसरं षटक प्रगतीपदावर आहे. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 37. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं महेश चाचय्याच्या रूपाने. तीन धावा रोखण्यात यशस्वी ठरला. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी, एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 38. नो लॉस 38. तितकंच खरोखरच पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सागर डाकरीच्या रूपानं. एका धावेने संघाच धावफलक पुढे जात आहे. संघाची धावसंख्या होती ती 39.
खरोखरच अवघ्या 9 धावांचं तिसरा षटक हाताळलंय योगेशाने. संघासाठीच पुढील षटक हाताळतो तो हॅरी. पाहायचं आपल्या संघासाठीचं किती मोलाचं योगदान देईल, किती धावा रोखण्याची कामगिरी करेल. संघाची धावसंख्या होते ती 39. अरे हा चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. खरोखरच एक गगनाला वेद, गगनाचा वेद घेणारा असा हा षटकार होता. आम्हालाही चेंडू दिसला नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. दोन धावा घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. दोन धावाने संघाचं धाव फलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 47. खरोखरच श्री सुकाई 11 संघाची ओपनर जोडी रफ्तार फलंदाजी ट्रॅक वर पाहायला मिळते. बाईच्या रूपाने संघाचं धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 50. आणि हॅरीने जर विकेट घेतला तर किरण लटके याच्याकडून 501 च कॅश पारितोषिक असेल. आणि दत्ता शेळकेने जर आणि आता मात्र विकेटचं पतन होत आहे. अलाउंच्या पहिलाच श्री सुकाई 11 संघाला दत्ताच्या माध्यमातून पहिला धक्का. नो बॉलला रनआउट होतोय दत्ता. आणि दत्ता याची जागा घेण्यासाठी आलाय तो. बुम बुम बाट्या. आणि आत्ताच एक कॉल आलाय की या चेंडूवरती जर संजय येडगे याने जर षटकार मारला तर संजय आपल्या याच्याकडून 501 च कॅश पारितोषिक असेल. गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजी करतोय. संघाच्या प्रतिनिधींना संघनायकाच्या साजेशी अशी आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक का निर्धाव चेंडूची सांगता होते.
नो प्लस टू फेट कंटिन्यू असेल. दोन धावेने मात्र तीन धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 54 एक बाद 54. संजय येडगे अच्छा बॅट मधून जातोय खणखणीत षटकार. सहा धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 60. संघाची धावसंख्या होती ती 60. चार षटकांच्या समाप्तीनंतर श्री सुकाई देवी 11 संघाची धावसंख्या होती 1 loss 60. संघासाठीच शेवटचं षटक हाताळतोय तो सागर डाकरे. आणि माटे याने जर बॅक टू बॅक 2 sixes मारल्या तर निलेश बरागडे याच्याकडून 501 चं कॅश पारितोषिक असेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. दोन धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. दोन धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 62 लॉस ऑफ 1 विकेट. आणि एक सुंदर असा झेल टिपला येतो KG 45 कृष्णा गुराव याने. उंचीचा फायदा आणि तेवढी शैली क्षमताही तितकीच असावी लागते. माट्यामागत बॅक टू पॅवेलियन आणि माट्याची जागा घेण्यासाठी आलाय तो संदेश पाटील. पाहायचा संदेश आपल्या संघाच्या धावसंख्येला किती साजेशी कामगिरी आपल्या फलंदाजीच्या शैलीतून करेल. जवळजवळ आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 62. चूक होणे नाही, चुकीला माफी नाही. सागर कोटकर मात्र रफ्तार अशी झेल टिपवणं आपल्या संघासाठीच आपलं लागणारं योगदान मात्र कायमस्वरूपी देतोय. संदेश माघारी परततोय. संदेशाची जागा घेण्यासाठी आलाय तो लारा मंगेश वारे उर्फ लारा. पाहायचाय लारा आपल्या संघासाठी किती चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करून आपल्या सांघिक खेळाचं मोलाचं योगदान आपल्या टीमसाठी त्याच्या फलंदाजीनं आपणास पाहायला मिळेल. आणि संजय येडगेने जर 6 मारला तर संजय आप्पे याच्याकडून 501 चं कॅश पारितोषिक असेल. आणि आता मात्र चेंडूला सन्मानित केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार आणि 501 चा मानकरी ठरलाय तो संजय येडगे फ्रॉम श्री सुकाई 11 संघाचा अष्टपैलू खेळाडू.
वाईटच्या रूपाने संघाचं धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 70. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार, चार धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या होती ती 74 आणि श्री ठाणूबा विठलाई संघाला जिंकण्यासाठी 75 धावाचं मापक आव्हान दिलंय ते श्री सुखाई 11 संघाने. वैयक्तिक नाबाद 32 धावांची खेळी केली ते संजय एडगे याने. मी श्री सुखाई 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतो की 5:33 ला पहिला चेंडू पडेल, आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि श्री विठलाई ठाणूबा विठलाई संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपले दोन्ही फलंदाज त्वरित फलंदाजीसाठी पाठवा. 5:33 सेकंड हाफचा पहिला चेंडू पडेल 5:33 ला, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. चांगली आकर्षित करणारी खेळी पाहायला मिळाली आपल्याला दत्ता आणि संजय एडगे यांच्या माध्यमातून. श्री सुखाई 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतो की टीम मीटिंग कमी करून आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि ठाणूबा विठलाई संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आले ते स्ट्राईक एंडला आहे महेश चाचे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो कृष्णा गुराव KG 45. यानंतरचा होणारा सामना स्वरा फायटर्स वर्सेस विघ्नहर्ता वॉरियर्स. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. 5:33 ला सेकंड हाफचा पहिला चेंडू. टायमर स्टार्ट, स्टार्ट ऑफ द गेम. चेंडूला सन्मानित केलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. चार धावेने संघाचा श्री गणेश होतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहे माट्या आनंद शेळके. स्वरा फायटर्स संघनायक आणि विघ्नहर्ता वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेकीसाठी यायचंय. फर्स्ट हाफ मध्ये कंपल्सरी नाणेफेकी करून घ्यायची आहे, आपण सकाळच्या सत्रापासून पाहत आलो. आपणा दोन्ही संघनायकांना शेवटचा पुकार देण्यात येतोय, अन्यथा षटक कमी केली जातील अशी आयोजन संयोजन कमिटीची. पंचाकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. व्हाईटच्या रूपाने मात्र संघाचा धावफलक एकनी पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 6.
विघ्नहर्ता वॉरियर्स संघनायकाला शेवटचा पुकार. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. स्वरा फायटरचं संघनायक आलेला आहे विघ्नहर्ता वॉरियर्स संघाला शेवटचा फुकार. अरे हा चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. स्वरा फायटर्स वर्सेस विघ्नहर्ता वॉरियर्स नाणेफेकी अनिकेत उर्फ बंटी केसकर यांच्या हस्ते होते. टॉस कोणी जिंकलेला आहे? स्वरा फायटर्स आपण आपलं डिसिजन कळवायचं आहे. यानंतर तुमचा सामना आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. कुठेतरी मिस कम्युनिकेशन मध्ये कमी पडलं क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजांनी. दोन धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. दोन धावेने संघाचा धाव फलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती नो लॉस 14, बिनबाद 14. आक्रमकतेचा प्रहार कसा असावा याचा खरोखरच एक नजाकत फटका आपण पाहिला तो KG 45 याच्या फलंदाजीच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 14, परंतु तितकीच तोलामोलाची फटकेबाजी पाहायला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मिळाली. KG 45 कृष्णा गुराव आणि त्याला साथ देतोय तो महेश चाचे. पॉवरप्लेचं पहिलं षटक 14 धावांचं हाताळलंय माट्याने. दुसरं षटक हाताळतोय तो संजय येडगे. चांगले अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धावाचा चेंडू धाव फलक स्थिरावलाय. अजूनही ठनोबा विठलाई संघाला जिंकण्यासाठी जवळजवळ 61 धावांची गरज असेल. 23 बॉल 61 धावांचं समीकरण आहे. नो प्लस 4, 5 धावांचा मुनाफा असेल ठनोबा विठलाई संघासाठीचा. 5 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 19. फ्री हिट असेल. पाहायचंय फ्री हिट या चेंडूसाठी पूरक अशी कामगिरी करेल का ते महेश चाचे स्ट्रायकर फलंदाज स्ट्राइक एंडला. आणि आता मात्र नो चेंडूवरती प्रहार कसा करावा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. ते महेशच्या बॅट मधून जातोय चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धाव फुलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 23. नो लॉस 23.
मिसकम्युनिकेशन असेल तर त्याचा पूरक फायदा फलंदाजांना कायम लाभतो, याचं उत्तम उदाहरण या धावे दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेने मात्र संघाचा धावपळ पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 24. पाहायचंय आपल्याला आत्ता मात्र कृष्णा गुरव याच्या बॅट मधून खणखणीत षटकार. KG 45 ब्रँडेड फटका. बॅक टू बॅक कृष्णा गुरव याच्या बॅट मधून जातोय सीमारेषे पार षटकार. प्रतिस्पर्ध्यावरती दबाव तंत्र चालू कसं ठेवायचं याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय KG 45 याच्या बॅट मधून. षटकारांची मात्र अतिशीबाजी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ठाणोबा विठलाई संघाची धावसंख्या होती ती 9 loss 37 बिनबाद 37. अडतीस धावांची गरज असेल अजून. 18 चेंडू 38 धावा. फलंदाजाला मात्र खरोखरच 18 चेंडू 38 धावा. फलंदाजाला मात्र वा 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 अशी एक नेत्रदीपक कामगिरी करतोय ते KG 45 कृष्णा गुरव फ्रॉम ठाणोबा विठलाई. स्वयं संघनायकाची धुरा सांभाळताना संघाचं प्रतिनिधित्व करतोय. गगनभेदी षटकारांची अतिशबाजी कृष्णा गुरव याच्या फलंदाजीतून पाहायला मिळाली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. रोहन मात्र आपल्या जीवाचं रान करतोय. आपल्या संघासाठी लागणारं 100% योगदान मी माझ्या परीने देत जाईल याचं उत्तम उदाहरण रोहन याच्या क्षेत्रक्षणाच्या शैलीतून पाहायला मिळतं. दोन धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या होते ती 39 बिनबाद 39. आणि आता पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कसा करावा, समोरच्या प्रतिस्पर्ध्यावरती दबाव तंत्र कसं निर्माण करावं याचं एक उत्तम उदाहरण आता पाहायला मिळतंय. KG 45 फ्रॉम ठाणोबा विठलाई संघाचा संघनायक स्वयं. संघाची धावसंख्या होती ती 45. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल. 15-30 चं समीकरण आणून ठेवलंय.
पंचांकडून मात्र नऊचा इशारा व्हाईटच्या सॉरी नऊच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 46 आणि फ्री हिट असेल. पाहूया फ्री हिट वरती या फलंदाजाचा किती मोठा आघात असेल त्या चेंडूवरती या आताच्या क्षणाला आपणास थोड्याच वेळात कळेल. कॅची 40 बॉय ऑन दी फायर. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. सहा धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 52. आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 23 धावांची गरज असेल. मी अगोदरी सांगत आलोय प्रतिस्पर्ध्यावरती दबाव तंत्र कसं निर्माण करावं. चौदा 23 समीकरण आहे. तेरा 23 कुठे होता सामना अनुन कुठे ठेवला. कृष्णा गुरव मात्र रफ्तार फलंदाजी करतोय. संघनायकाची भूमिका निभवताना माझ्या संघासाठी लागणारं माझं 100% योगदान मी पूरक करेल आणि त्यासाठी पूरक ठरेल याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर KG 45 कृष्णा गुरव. बारा चेंडू 23 धावा. बिनबाद 52 धावावरती खेळतोय ठाणोबा विठलाई संघ. दोन्ही धुरंदार असे फलंदाज महेश चाचे आणि आता नॉनस्ट्राईक एंडला आलाय तो कृष्णा गुरव. 12-23 समीकरण आहे. 12 चेंडू 23 धावा. लावेल का धावांना रोख माट्या. गोलंदाजी ट्रॅकवर संघासाठीच चौथं षटक हाताळतोय आनंद शेळके. बाईच्या 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 54. घनगती अशी फलंदाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. एका बाजूने महेशचे दुसऱ्या बाजूने मात्र ऑन दी फायर KG 45 कृष्णा गुरव. चूक होणे नाही परंतु बॅलन्स अँड कन्व्हिनियन्स. एका धावेवरती फलंदाज मात्र समाधान मानतोय. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 55. अजूनही जवळजवळ 20 धावांची गरज असेल ठाणोबा विठलाई संघाला जिंकण्यासाठी. 10-20 समीकरण आहे. पहा चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. जवळजवळ 85 जवळ येऊन ठेवलाय स्कोर कृष्णा गुरव. वैयक्तिक 41 धावावरती नाबाद खेळी करतोय. 15 चेंडू 41 धावांची घानागती विस्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळाली KG 45 फ्रॉम ठाणोबा विठलाई संघाचा संघनायक स्वयं. आपल्या संघाची सूत्र आपल्या खांद्यावर घेऊन सुकर असा आपल्या यशाचा प्रवाहात
स्वतःला झोकून देऊन अशी एक मनमुराद अशी फलंदाजी करतोय तो कृष्णा गुरव KG 45। शेवटचे 8 चेंडू 14 धावा पाहायचंय कोण कोणावर होणार भारी। कोण होणार विजयाचा प्रभारी? थोड्या क्षणात एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय फलंदाजाला। एका धावेने संघाचं धावसंख्या मात्र पुढे जाईल। संघाची धावसंख्या होते ती 62 बिनबाद 62। सात चेंडू 13 धावा। आत्ता चेंडू जातोय महेशच्या बॅट मधून सीमारेषेपार चौकार। 6-9 समीकरण आणून ठेवलंय। खरोखरच स्ट्रायकर फलंदाज दोन्ही ही रफ्तार अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजच्या शैलीतून पाहायला मिळाली। आपल्या खरोखरच सवगड्यांना मनमुराद आनंद लुटावा अशी नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळते महेशचा आणि KG 45 कृष्णा गुरव याच्या माध्यमातून। पाहायचंय संघासाठीच चौथं षटक रोहन वरेकर आणि 6-9 समीकरण आहे। श्री सुकाई 11 केंबुर्णेवाडी संघाला खरोखरच आपला विजयाचा प्रवाह सुकर ठेवायचा असेल तर तितकीच अशी आक्रमकतेची गोलंदाजी करावं लागेल। आणि वैयक्तिक 16 चेंडू 17 चेंडू आणि 42 धावांची नाबाद खेळी खेळतोय तो कृष्णा गुरव। पाच 9 समीकरण असेल। रोहन वरेकर आपल्या हातात आपल्या संघाची धुरा निभावताना गोलंदाजी ट्रॅकवर। 5-9 समीकरण आहे। थोडस असं फलंदाजाचं कुठंतरी सॉरी क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स इनकन्व्हिनियन्स क्षेत्ररक्षणात व्यत्यय आणि 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी। 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल आणि श्री ठाणोबा विठला 11 संघाला जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज असेल। 4 चेंडू 7 धावा। आता मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही। 3-7 समीकरण आहे। फलंदाज की गोलंदाज कोण रहेगा पडेगा किस पे भारी। थोड्याच क्षणात 3 चेंडू 6 धावा। चुकीला माफी नाही चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार। 4 धावने संघाचं धावफलक पुढे जाईल। संघाची धावसंख्या होते ती 73। जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज असेल। ठाणोबा विठलाई 11 संघाला शेवटचे 2 चेंडू 2 धावा। मी स्वयंसेवकांना विनंती करतो यानंतर आपला सामना खेळवायचा आहे। थोडस जरा चेंडू कलेक्ट करण्यात तुम्ही सीमारेषेच्या बाहेरील मदत करावी अन्यथा पुढील सामन्यास दिरंगाई निर्माण होऊ शकते। सामना स्पीड अप करा।
आणि हा महेशाच्या बॅट मधून विजयी चौकार। ठाणोबा विठलाई इलेव्हन संघ याच बरोबर विजयी झालेला आहे। आणि या सामन्या दरम्यानचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे KG45 कृष्णा गुराव। नाबाद अशी आघात करणारी खेळी केली आणि सह्याद्री क्रिकेट लीग 2024 सत्रातील आजच्या पहिल्या दिवसाची सकाळच्या सत्रापासून सर्वात मोठी हायेस्ट पार्टनरशिप पाहायला मिळाली ती कृष्णा गुरव आणि महेश चाचे याच्या बॅट मधून। नाबाद अशी आणि कृष्णा गुरव याच्या नावावरती 45 नाबाद धावांची खेळी केली। आपण यायचं आहे कृष्णा गुरव मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहात आणि महेश चाचे वैयक्तिक 30 धावावरती नाबाद राहिलेत आणि कृष्णा गुरव वैयक्तिक 45 धावावरती नाबाद राहिलाय। यानंतरचा होणारा सामना आहे स्वरा फायटर्स वर्सेस विघ्नहर्ता वॉरियर्स। दोन्ही संघाने त्वरित क्षेत्ररक्षण